कला ही शिकवली तर जाते, पण जो त्या कलेला एक स्वतःच्या देहाचा अव्यय करून घेतो तो म्हणजे कलाकार। या सृष्टीतला सर्वात मोठा कलाकार ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली तो म्हणजे आपला लाडका बाप्पा। या बाप्पाला आकार कोण देत असेल याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। आमच्याकडे गणपती जातात तर कोणाकडे गणपती 1.5 दिवस असतो, कोणाला 5 दिवस, कोणाला 10 दिवस, पण आमच्याकडे वर्षे 365 गणपती असतो। मी सूर्यकांत रामजी शिंदे, मला वयाच्या 5-6 वर्षे असताना ही आवड निर्माण झाली। माझे पहिले गुरु पांगम म्हणले, म्हणजे आमच्या घराच्या त्याच्या बांगलं कारखाना होता, तिथे जाऊन त्याच्या घरे कारखाने बसून वगैरे पाहणं वगैरे, मग घरी येऊन तेच करणं, आणि असं करता 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 ना थोडं हातामध्ये कला आली। वयाच्या काहीतरी 16 वर्षे असताना माझे मोठे बंधू दत्ताराम यांनी मला एक घरचा गणपती बनवायला सांगितला। घरचा गणपती एवढा सुंदर झाला ना, त्यांनी माझ्या पाठीशवाशी थापच मारली। आणि माझ्या लग्नानंतर मी जसा विषय माझा जन्म आला तर त्यांनी माझी सुरुवात केली मदतीला, आणि असं ते करता 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 ना त्यात वाढ होत गेली। नंतर म्हटलं जागा अपुरी पडायला लागली, ह्या एवढ्या का या जागेत 25 गणपती फक्त व्हायचे, म्हटलं आता काय करायचं, एक जागा भाड्याने घेतली। जागा भाड्याने घेतल्यानंतर विशालचा हात जोरात चालला, आणि विशालने एवढी जोरात सुरुवात केली ना की स्त्री मुलीचे आरपार थोडेच घेऊन गेलो। माझं नाव विशाल सूर्यकांत शिंदे, मी ते लोअरपर्यंतच म्हणजे आपला जो स्टुडिओ आहे स्टुडिओच्या समोर एक चाळ आहे त्या चाळीत मी राहतो, आणि लहानपणापासून गणपती करतो आहे। म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून मी माझे बाबा सूर्यकांत रामचंद्र शिंदे त्यांच्याबरोबर गणपती करतो आहे, आणि आता या गणपतीचं काम जवळजवळ मी 30-40 वर्ष झाली कंटिन्यू चालू आहे। आत्ता काय सुरुवात बाबा ना, म्हणजे बाबा माझे ॲक्च्युली मिल कामगार होते, आणि त्यावेळी पोद्दार मिलमध्ये कामाला होते, पोद्दार मिलमधून मिलमधून येऊन जेवढा वेळ त्यांना अवेलेबल असेल तेवढ्या वेळेत ते घरी येऊन गणपतीमध्ये 40-70 गणपती त्यांनी त्यावेळी त्यांचा एक आकडा होता 70 गणपती तरी करायचे ते मिलचं काम सांभाळून फावल्या वेळात जी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात 70 गणपती घरी करायचे ते। हा नाही बाबांचं कसं झालं, म्हणजे आमच्या घरात सुरुवात बाबांनीच केली, पहिली पिढी जी म्हणतात ना ती सुरुवात आमच्या बाबांपासून आहे। आणि बाबा मला सांगतात ना लहानपणी जवळजवळ त्यांचे 8-10 वर्षाचे असताना ते आता कसं ते एक माती जिथे गणपती बनतात ती करी रोड, बाबा माझे करी रोडला राहायचे तर तिथे एक कारखाना होता त्यांच्या इथे चाळीजवळ। याच पॅशेमध्ये असे 2 ताडपत्री मारायची, 2 घरं तयार करायची, मग इथे माती म्हणणं हे घरामध्ये इकडे गणपती ठेव तिकडे गणपती ठेव ते ॲडजस्ट करायचं कसं ते, पण गणपतीचा एवढं हे व्हायचं ना की गणपती ठेवायची कुठे हा प्रश्न पडायचा, जागा अपुरी ना, पण कसं आम्ही निघून न्यायचं। मास्ती करता करता म्हटलं बोला की मला मग जागा भाड्याने घेतली आणि मग सुरुवाती माहीत झाली। मग विशाल म्हणजे त्याला मी काही शिकवलं सांगत नाही, म्हणून तो हाडाला कारागे उलट त्याच्याकडे मी शिकलो बघायचं, तो माझ्या बाजूला बसायचा आणि तो काय ते करताना माझं लक्ष यायचा, म्हटला पोरा वेगळा आहे ला काय ते करणार। मग 10वीचं शिक्षण घेतलं आणि जे जेला एंट्रन्स दिली तो 96 माझी 10वी झाली, आणि जे जेला एंट्रन्स दिली आणि 98 मी जे जेला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, आणि तिथून मग जे जेला ॲडमिशन मी घेतलं फाईन म्हणजे बॅचलर ऑफ हे पेंटिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे। माझ्या अंगात गणपती कला आहे, माती माझ्या अंगात जळते, पण नंतर मी त्याला घेऊन गेलो तर म्हटलं बोलू तुला काय पाहिजे मला सांग, मला बोलला मला फाईन आर्ट पाहिजे, पण फाईन आर्टचा त्याला शेवटी फुटे हा फायदा आला कुठला त्या गणपतीमध्ये। मग ते प्रोफेशनल ते सुरुवात झाली ती असं नाही बोलू शकत, मूळ बाबा मिल कामगार, आणि मग ती आवड जोपासली त्यांनी ती मिलचं काम सांभाळून बोलून ते 60-70 गणपती केले, आणि प्रोफेशनली सुरुवात ती झाली ती जसं म्हणजे आता मी तो कसं सांगतो तुला की पहिले आमची त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा होती, आणि या प्रोफेशनल नाव कधी आलं जेव्हा मी सुरू केलं
ते त्रिमूर्ती स्टुडिओ थोडं अपडेट झालं. मग ते प्रोफेशनली सुरुवात 2010-12 नंतर झाली ती. हां ती पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी. माझा एक मित्र आहे सचिन म्हणून, आम्ही बोललो ना की बंचो आमचा ग्रुप होता, आम्ही फ्रीलान्सिंग करायचो, तर तो तिथे जॉबला होता. एक फॅट फिश म्हणून स्टुडिओ आहे, तर तिथे एक गिरगिट म्हणून मूवी होती, ॲनिमेटेड मूवी होती. तर तिथे बीजे आर्टिस्ट पाहिजे होते, तर त्यांनी आम्हाला जस्ट बोललो तुम्ही ट्राय करा. तर मी आणि माझा एक मित्र आहे देशपांडे म्हणून, आम्ही बोललो जाते ट्राय करते. तर आम्ही गेलो, त्यांना इंटरव्ह्यू दिला आणि आमच्याकडे असं आम्ही कधी वर्क एक्सपिरियन्स अजिबात नव्हता. आम्ही फक्त आम्ही जे फ्रीलान्सिंग करायचो किंवा आम्ही स्केचिंग करायचो ड्रॉईंग करायचो तेच आमचा पोर्टफोलिओ. मग तो घेऊन गेलो आणि त्यांना आवडलं आमचं ड्रॉईंग वगैरे आवडलं आणि आम्हाला जॉब त्यांनी ऑफर केला. म्हणजे आम्ही 2008 गोष्ट सांगतोय मी तुला, 2008 जानेवारीपासून आम्ही त्यांनी आम्हाला जॉब ऑफर केला आणि जॉबसाठी या बोलले. आमचं काम काय फी फक्त बॅकग्राऊंड आर्टिस्ट आणि तिथे आम्हाला त्यावेळी सॅलरी 50,000 काही सॅलरी होती. मग आम्ही त्यावेळी 2008 50,000 सॅलरीज खूप मजा आहे. म्हणजे आमची घरी जेव्हा माहिती पडलं त्यांना की 15,000 म्हणजे आमच्या घरात एवढी सॅलरी कुणाला नव्हती. आणि आम्ही मी आणि सुरुवातीला मी ते ऐकताना आता 50 आणि 15 सेम साऊंड करतं ते. तर मी ऐकताना त्यांनी जेव्हा सांगितलं, त्याची जी डायरेक्टर होती त्यांनी 50 सांगितलं, मग आम्ही 15 ऐकली. मला म्हणजे 15 पण खूपच झाले. त्याला ऐकायला आलं 15 आलं. जेव्हा बोला 15 मी काहीच पगार म्हणजे, पण नंतर काही दिवस थोडे दिवस काम चाललं आणि काही बंद पडलं ते काम. शेवटी त्याला इकडे यायचं होतं बघायला गेला तर. शेवटी तो त्या कामात सक्सेस झाला असता ते आज गणपती घरला गेला नसता. तो त्याच्या कामाला, मी माझ्या कामाला. हां ते पण कसं आहे, मी आता मगाशी बोललो ना सुरुवातीला सांगितलं मी चाळीत काम करायचो, तर चाळीत आमच्या बाहेर जी जागा होती तिथे अशी मुलं खेळत असायची. मग ते मुलांना खेळताना बघून मला ते कॉन्सेप्ट ॲक्च्युली सुचलेले आहेत की जर बाप्पा खेळत असेल, बाप्पा लहान असेल तो खेळत असेल, काय खेळत असेल, कसं काय त्याची ॲक्टिव्हिटी काय असेल. मग ते मी स्केचेस करायचो. मग स्केचेसमध्ये मातीकामात उतरायचो, म्हणजे उंदराशी खेळतो आहे, कोण गाईबरोबर खेळतो आहे, वासरू आपलं वाघाच्या पिल्लांबरोबर खेळतो आहे, अशा अशा कॉन्सेप्ट मोदकर बरोबर आहे. मग त्या लोकांना जास्त आवडायला लागल्या. आणि कसं झालं मग तेच की जे शिक्षणामुळे माझा पेंटिंग केल्यामुळे तो एक फायदा झाला माझा की पॅलेट, तू जे बोलतो ना स्किन टोन, हां स्किन टोन आम्हाला, कारण जेजेला कसं समोर मॉडेल बसलेलं असायचं, मग आम्ही मॉडेलचा स्किन मॅच करण्यासाठी तो कलर बनवून अप्लाय करायचो ना. मग ती एक सवय लागली होती रिअलिस्टिक काम करायची. मग त्यामुळे ते फोल्ड रिअलिस्टिक वाटतात थोड्या, गणपतीच्या स्किन ॲनॅटॉमी व्यवस्थित वाटते, स्किन कलर एकदम जवळचा वाटतो, लाली वगैरे आल्यावर तो जिवंत वाटतो. तो सगळं जेजेमुळे आलेला, जेजेच्या शिक्षणामुळे तो रिअलिझम आलेला म्हणजे. नाही तेच सांगा बा, 2008 जेव्हा फेसबुकला मी पहिल्यांदा अपलोड केले 2010 2008 फेसबुक आला होता. आणि त्यावेळी मी पहिल्यांदा गजमुख, म्हणजे तुम्ही माझे गणपती बघितले असाल तर तो त्यात गजमुख फॉर्ममध्ये गणपती आहे. म्हणजे गणपतीचे जे वर्णन आहे, शरीर माणसाचं आहे आणि हत्तीचं तोंड आहे, अशा कोणी गणपती केला नव्हता आधी, म्हणजे लोकांनी बघितलेलं तर नव्हता. तर ते मी आमच्या घरचाच गणपती बोललो करायचा, तर पहिले प्रयोग आपल्या घरच्या गणपती करू कारण उगाच लोकांना आवडेल ना आवडेल. आणि तो एवढा हिट झाला 2010 जेव्हा मी पहिल्यांदा गणपती अपलोड केले, तो सगळ्यात जास्त हिट झालेला गणपती तो आहे. म्हणजे लोकांना असं मिसमॅच वाटला नाही, तो गणपती खरंच देव असेल, गणपती असेल तर असा असेल. सुरुवातीची जी गणेश मूर्ती गजमुख बनवला ना, तो भयंकर प्रसिद्ध झाला. म्हणजे तो दरवर्षी तरी गणपती कोण ना कोण तो बनवायचाच, गजमुख पुष्कळ चांगला फेमस झाला तो आहे. असं कॉन्सेप्ट केली पार्वतीबरोबर पिंडीची पूजा करताना, त्यावेळी 2010 कॉन्सेप्ट सांगतो तुला, एक मोठा मोदक घोट भेटलाय गणपतीला, खुश झाला आहे. अशा कॉन्सेप्ट हळूहळू लोकांना ते पारंपरिक गणपतीपासून पूर्ण टोटल चेंज शिफ्ट, हां लोकांची नजरच डायरेक्ट शिफ्ट झाली. अरे असे पण गणपती भेटतात, असे पण पूजा, म्हणजे लोकांना कशी अशी इच्छा व्हायला लागेल, अरे गणपती विसर्जन नाही आहे. म्हणजे लोकांनी माझे गणपती अजूनही ठेवले घरी, विसर्जन केलेलं नाही, ती आपली मोठी पोच पावती आपल्या कामाची. ते एक ओळख झाली, त्रिमूर्ती स्टुडिओची एक ओळख झाली. दोन आताचे गणपती लोकांनी बघितले नव्हते. म्हणजे मी थोडं आता मी ॲज अन आर्टिस्ट विचार करतो, एक मी माझं काम करताना, म्हणजे तो गणपती नाही एक असा फॉर्म, गणपती तर आहे देवता आहे लोकांना माहितीच आहे, पण मी ॲज अ आर्ट फॉर्म म्हणून बघतो त्याला, समजलं. त्यामुळे ते लोकांना पण तो तसा भावला, कारण मी माझं काम करताना मी जेव्हा कधी काम करतो ना, मी माझं रिफ्लेक्शन, कोणी एखादा आर्टिस्ट जेव्हा काम करतो, कोणी असो फाईन आर्टिस्ट, कोणी आर्टिस्ट कलाकार म्हणजे नाटककार, जो कोणी आहे कार्पेंटर, कोणते सगळेच कलाकार आले, तू काम करताना तुझं रिफ्लेक्शन येतं त्याच्यात, समजलं ना. त्यामुळे तो लोकांना तो समोरच्याला तसं अपील करतं ते. मग माझं काम करता नेहमी तो फोकस असतो की
पूर्णपणे कामात घुसून काम करणं आणि त्यामुळे तो जो आउटपुट मिळतो तो लोकांना पण तसाच भावतो, तसाच फील होतो, अपील होतो. मी जसं बोललो ना की चाळीतून बाहेर आलो, 2012 पहिला स्टुडिओ घेतला, तर 12 केले गणपती, 13 केले, 14 केले. आणि व्हायचं काय ना की मी गणपती गेले की मग फ्रीलान्सिंग करायचो, आणि मग त्यातनं मला असं माझं स्वतःचं काम पॉलिश करायला वेळ नाही मिळायचा, लगेच गणपती यायचे 3-4 महिन्यावर लगेच असं, अरे गणपती आले आता काम चालू करायला पाहिजे. मग तो मला माझी स्पेस नाही मिळायची काम करायला, मला अजून एनहान्स करायचं होतं काम, अजून रिअलिझम जेवढं जवळ जाता येईल तेवढं असं सजीव वाटेल असं काम करायचं, इच्छा असायची पण करता नाही यायचं. बोललो ना की लगेच गणपती यायचे, मग लगेच साचे काढा, गणपती बनवा, परत चित्र बनवा झालं. मग ते काही काही कामं मग चला जाऊ दे, वेळ धावता वेळ असायचा ना, सोडून द्यावं लागायचं. बोलो मग अरे यार असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यावर्षी माझ्या मूर्तीजवळ 300+ मूर्त्या बुक होत्या माझ्या 2016. मग मी एक डिसिजनमध्ये एकदम काय बोललं धाडसी निर्णय घेतला की नाही यार मला ब्रेक घ्यायचं आहे आणि मला थोडं जरा याच्यावर काम करायचं आहे. त्यांनी काय केला, मला बोला दादा म्हटलं एक वर्ष मला थोडा अभ्यास करायचा, म्हटलं मला अभ्यास करायचं म्हणतो बरोबर आहे, पण एक वर्ष कारखाना बंद होतो ना, ते मला म्हटलं सर जमणार नाही, कारण शेवटी प्रथा चालू केलेली आहे, ती बंद पडणं बरं वाटत नाही. म्हटलं तू तुझं काम चालू कर ठेव, मी माझं चालू कर. मग त्याशी मी माझे 25 गणपती मी केले, मग माझा गणपती कारखाना बंद पाडून दिला नाही. नाही तर मुलं आता कसं, आता या सोशल मीडियामुळं कसं इझिली रिचेबल झालं ना, म्हणजे लोकांपर्यंत पोचलं लगेच काम आहे पटकन, आणि वेगळं असल्यामुळे लगेच ते निदर्शनास येतं, लगेच लक्षात येतं. तर त्यामुळे काय झालं ना, या कामाकडे पोरांची ओढ वाढली आहे की आपल्याला पण असं काहीतरी जमायला पाहिजे. आणि मातीत खेळायला कोणाला आवडत, तरी मातीत खेळायला आवडतं सगळ्यात. आणि हा विषयच खूप आकर्षक विषय आहे, गणपतीचा विषय, लहान असू नाही तर म्हातारा असू, सगळ्यांना असा अट्रॅक्ट करणारा विषय. आणि आपल्या गणपतीने थोडा जरा क्रेज त्यामुळे लोकांचा वाढला की मी 2018 क्लासेस पण चालू केले होते, कारण मला अशी मागणी यायला लागली की सर तुम्ही क्लासेस चालू करावे, आम्हाला शिकायचं आहे, ॲटलीस्ट आमचा घरचा गणपती तरी आम्हाला आमच्या हाताने बनवायचा आहे. तर त्यामुळे 2018 मी क्लासेस घेतले होते, त्या जवळजवळ 40-42 स्टुडंट होते. आणि मग ते ती बॅचमधून मग जे बाहेर पडले त्यांनी बऱ्याच मुलांनी आता स्वतःचे क्लासेस पण चालू केले आहेत, कोणी कोणी क्लासेस घेतो, कोणी कोणी वर्षभर गणपती बनवतो. मग तो एक प्लस पॉईंट म्हणजे त्याच्यामुळे मुलं तयार होत आहेत. आता जेजेची मुलं येतात, रहिजाची मुलं, म्हणजे आर्ट कॉलेजची बरीचशी मुलं व्हिजिट करतात, कोल्हापूर असू दे, नाशिक असू दे, मालवण, कोकण. मग ते एक कळतं आपल्याला की लोकांवर रीच वाढल्यामुळे असं इझिली लोकांना असं आकर्षण निर्माण झालं की मला पण असं काहीतरी जमायला पाहिजे. त्यामुळे आता याची पण मुलं तयार होत, नवीन स्टुडंट्स तयार होतात. आणि आता आमचा हा प्रवास जो आहे म्हणजे एका चाळीतून सुरू झाला आहे, आणि कोणाला खरं म्हणजे असं अपेक्षा पण नव्हती की एवढं वाढेल. चाळीतून 50 गणपतीपासून जो सुरुवात झाली आणि आता 400-500 आम्हाला कमी पडायला लागले गणपती. आता पुढचा टार्गेट तर खूप मोठा आहे, म्हणजे जवळजवळ मोठा अचीव करायला, कारण आता झालंय काय सोशल मीडियामुळे याचा अवेअरनेस खूप आला आहे इको फ्रेंडली गणपतीचा, इको फ्रेंडली. त्यामुळे मातीचा अवेअरनेस जेवढा वाढला असल्यामुळे आमची मागणी वाढली आहे. त्यामुळे मे बी आम्हाला पुढं आता आमचे 2 स्टुडिओ आहेत, एक फायबरचा वेगळा आणि मातीकामाचा वेगळा. तर आता मातीकामाची टीम वाढवायची जेणेकरून आमची गणपती वाढतील, आणि हे त्रिमूर्ती स्टुडिओ जो आणखीन मोठ्या प्रमाणे एस्टॅब्लिश करायचं आहे. आता बऱ्यापैकी देवाच्या कृपेने चांगलंच सेट आहे, पण आणखीन वाढवायचं आहे. आनंद सांगतो, आनंद असणारच, कुठल्या पण आनंद नाही एवढ्या मुलांनी एवढं आरपार नाव नेलं आहे. आता तुम्ही त्याच्याकडे तिकडे आलात ना, त्याचं नाव ऐकून त्याच्या पुष्कळ मी आनंद आहे खरंच. आयुष्यामध्ये मी जे काय मिळवलं तर भरपूर मिळवलं, बापाने मला भरपूर दिलं. मला म्हटलं बोललो आमचं जेव्हा कारखाना खाली होतो ना, तर अक्षरशः डोळ्यात पाणी येत आणवायला.
प्रिय तू मंगलदाता भक्त जीवा मना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमु